प्रवेश गीत प्रभो तुला भजतो, गीत क्रमांक 254. प्रभो तुला भजतो, कृसा तुजा वंदितो, तव पुनरुत्थानाचा स्तवना भाववरे गातो, वाट सुखाची जगताला दाविलीसी जगताला, कृसी अर्पुनी प्राणाला हे मनिनीत स्मरतो, प्रभु रे वळव कृपावृषी अमावरी करी दयादृषी, अमुचा पती उजळ ज्योती. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो. बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून ह्या 40 दिवसांतील प्रायश्चित्त काळातील चौथ्या रविवारी आपण इथे एकत्र जमलो असताना परमेश्वराला आपली पापे सांगूया, कबूल करूया आणि पश्चाताप करून पापांची क्षमा मागूया. हे प्रभू येशू, तू सर्वसमर्थ परमेश्वर आणि शांतीचा राजपुत्र आहेस. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. हे प्रभू येशू, तू परमेश्वराचा पुत्र आणि मरियेचा पुत्र आहेस. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. हे प्रभू येशू, तू मनुष्य झालेला शब्द आणि पित्याचे ऐश्वर आहेस. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे शांती स्वरूप बापा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आनंदित करतो. प्रभू येशूने तुझ्याशी आमचा समेट घडवून आणला. श्रद्धेने आणि भक्तिभावाने पुनरुत्थान सणाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. शमुएलाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने शमुएलाला म्हटले, शिंगात तेल भरून चल, मी तुला ईशाय बेथलेहेमकर ह्याच्याकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. ते आले तेव्हा त्याने अलियाबला न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होई. पण परमेश्वराने शमुएलला म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंचीकडे पाहू नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. परमेश्वराचे मानवासारखे पाहणे नसते. मानव बाह्य स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. ह्या प्रकारे ईशायने आपले 7 पुत्र शमुएलपुढे सादर केले.
शमुएलने इशायला म्हटले, ह्यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. शमुएलने इशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो मेंढरे राखत आहे. तेव्हा शमुएल इशायला म्हणाला, त्याला बोलवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाहीत. त्याने त्यास बोलावणे पाठवून आणली. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होती. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमुएलने तेलाचे शिंक हाती घेऊन त्याच्या भावांसमोर त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दावीदच्या ठाई चोराने संचारू लागला. हा प्रभूचा शब्द आहे, देवाचे आभार मानूया. परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती मजवर त्याची प्रीती. परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणी नेतो मजला, प्रेमे मजला सरवितो. हिरव्या कुरणी नेतो मजला, प्रेमे मजला चरवितो. ओढ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती मजवर त्याची प्रीती. आपुल्या नावासाठी देव सत्यपताने मजने तो. आपुल्या नावासाठी देव सत्यपताने मजने तो. अरिस्तातुनी वाचवितो मज माझ्या जीवा लाजपतो. परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती. संत पौलाचं एफिसकरार पत्र यातून घेतलेलं दुसरं वाचन. बंधुजन हो, पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचं फळ सर्व प्रकारचं चांगुलपण, नीतिमत्व, सत्यता ह्यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्म गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणं हे देखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात,
कारण जे काही उघड होतं ते प्रकाश आहे असं म्हटलं आहे. ए निर्दिष्टा जाग हो मेल्यातून उठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश पाडील. हा प्रभूचा शब्द आहे. गौरव स्तुति प्रभु ख्रिस्ताला, गौरव स्तुति प्रभु ख्रिस्ताला. प्रभु म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. गौरव स्तुति प्रभु ख्रिस्ताला, गौरव स्तुति प्रभु ख्रिस्ताला. प्रभु तुम्हा बरोबर असो. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी कुणाच्या पापामुळे हा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापाने पाप केले असे नाही, तर याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे, तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कुणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून येशू भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यात धू. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. यावरून शेजारी पाजारी व ज्याने त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, भीक मागत बसणारा तो हाच नाही काय? कित्येक म्हणाले, तोच हा. दुसरे म्हणाले, नाही हा त्याच्या सारखा आहे. तो म्हणाला, मी तोच आहे. यावरून ते त्याला म्हणाले, तुझे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लावला आणि मला सांगितले, शिलोवर जाऊन धू. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. तेव्हा त्याने त्याला म्हटले, तो कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी परुषांकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बात होता. यास्तव परुषांनीही त्याला पुन्हा विचारले, तुला दृष्टी कशी आली? तो त्यांना म्हणाला, त्याने माझ्या डोळ्यास चिखल लावला, तो मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले. यावरून परुषातील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवाकडचा नाही कारण तो शब्बात पाळत नाही. दुसरे म्हणाले, पापी मनुष्य अशी चिन्ह कशी करू शकतो? आणि त्यांच्यामध्ये फूट पडली. म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? त्याने म्हटले, तो संदेष्टा आहे. यहुद्याने त्या दृष्टी प्राप्त झालेल्या माणसाच्या आईवडिलांना बोलावून विचारपूस करीपर्यंत तो पूर्वी आंधळा होता व आता डोळस आहे हे खरे मानले नाही. त्यांनी त्याला विचारले, तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला असे म्हणता तो हाच काय? तर आता त्याला दृष्टी कशी लाभली? त्याच्या आई वडिलांनी उत्तर दिले, हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, तरी आता त्याला दृष्टी कशी मिळाली हे आम्हाला ठाऊक नाही. किंवा
त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हाला ठाऊक नाही. त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल. त्याच्या वाट आई वडिलांना येवद्यांचे भय होते म्हणून ते तसे म्हणाले. कारण ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभा बहिष्कृत करावे असे येवद्यांचे अगोदरच एकमत झाले होते. यामुळे त्याच्या आई वडिलांनी म्हटले, तो वयात आलेला आहे, त्याला विचारा. मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसऱ्यांदा बोलावून म्हटले, देवाचा गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हाला ठाऊक आहे. यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, मात्र मला एक गोष्ट ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते. यावर त्याने त्याला म्हटले, त्याने काय केले, त्याने तुझे डोळे कसे उघडले? त्याने त्यांना उत्तर दिले, आताच मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले नाही काय? पुन्हा ऐकाव्याची इच्छा का करता? तुम्ही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय? तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी करून म्हटले, तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही मोशेचे शिष्य आहोत. देव मोशे बरोबर बोलला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, हा कोठला आहे हे आम्हाला ठाऊक नाही. त्या माणसाने त्यांना उत्तर दिले, हेच तर मोठे आश्चर्य आहे की तो कोठला आहे हे तुम्हाला ठाऊक नाही, पण त्याने तर माझे डोळे उघडले. आम्हाला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचे तो ऐकतो. जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. हा देवाकडचा नसता तर याला काही करता आले नसते. त्याने त्याला म्हटले, तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हाला धडे शिकवतोस काय? मग त्याने त्याला बाहेर घालवले. त्याने त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले आणि त्याला तो भेटल्यावर तो त्याला म्हणाला, तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? त्याने उत्तर दिले, महाराज मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे? येशूने त्याला उत्तर दिले, तू त्याला पाहिले आहे व तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे. तो म्हणाला, प्रभूजी मी विश्वास ठेवतो. आणि त्याने त्याला नमन केले. तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो आहे. ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. परुषातील जे त्याच्या जवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, आम्हीही आंधळे आहोत काय? येशू त्यांना म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, परंतु आम्हास दिसते असे तुम्ही आता म्हणता म्हणून तुमचे पाप तसेच राहते. प्रभूचे हे शुभवर्तमान. मित्रांनो, लांबलचक परत आज आपण हे संत योहानकृत शुभवर्तमानातील प्रभू येशूचे शब्द ऐकलेत. आपण संदर्भ नीट समजून घेऊया, म्हणजे मग आपल्याला ह्या सगळ्या घटनांचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे हे समजून घेता येईल. प्रभू येशू ख्रिस्त आंधळ्यांना दृष्टी देण्यासाठी आले. जे आंधळे होते त्यांनी पुन्हा बघावं, त्यांना दृष्टी यावी. आणि
अशा प्रकारचंच त्यांचं प्रेषित कार्य होतं. 33 वर्षामध्ये 3 वर्ष त्यांनी आंधळ्यांना दृष्टी दिली आणि त्याप्रमाणे दुसऱ्या अधिक अनेक गोष्टी केल्या. त्यांचं वाईट होत होतं त्यांना चांगलं करून दिलं. जे अडले नडले होते त्यांना मदत केली. रस्ता चुकलेले होते त्यांना परत वाट दाखवली. दुसरा मुद्दा की जेव्हा आपण पूर्वग्रह ठेवून एखाद्या व्यक्तीविषयी आणि परमेश्वराविषयी सुद्धा आपली व्याख्या तयार करतो आणि हट्टीपणाने त्या व्याख्येला आपण चिकटून राहतो, त्याचं हे सुंदर उदाहरण आज आपल्यापुढे आहे. किती वेळे आपण तसे वागतो, आपला पूर्वग्रह असतो कोण्या व्यक्तीविषयी, कोण्या गोष्टींविषयी, विशेष करून परमेश्वराविषयी, आणि रोजच्या जीवनात जिवंत परमेश्वर आपल्याला त्याचं प्रकटीकरण करून देत असतो ते आपण स्वीकारत नसतो. आपण हट्टीपणाने चिकटून राहतो. थोडंसं जे आपल्याला काय माहीत असेल आणि कधी ते चुकीचं जरी असलं तरी त्याचं समर्थन करीत आपण जीवन जगत असतो. मित्रांनो, पार्श्वभूमी ह्या घटनेची अशी आहे की शरीराची एक दुर्बळता न समजता देवाने दिलेला आंधळेपण हा एक शाप आहे ही कर्मठ अशी समजूत धर्माचं समर्थन करून गाईंनी केली होती. माणूस आंधळा आहे ना, म्हणजे त्याने काहीतरी वाईट केलेलं असणार म्हणून त्याला हे फळ देवाने आता दिलेलं आहे. माणूस पांगळा आहे ना, मग देवाने त्याला याचं फळ, त्याच्या कर्माचं फळ दिलं आहे. अशा प्रकारचे आपण व्याख्या करीत असतो, शाप समजतो आपण अशा गोष्टींना. माणसाच्या शारीरिक दुर्बलतेचं कारण त्या माणसाची करणी, त्या माणसाचे पाप आहे असं मानलं जातं. माणसाची दुर्बलता हा पापाचा परिणाम आहे आणि माणसाला त्याच्या आंधळेपणाबद्दल लोक मग दोषी ठरवतात. त्याला मदत करणं, सहानुभूती दाखवणं, त्याच्या गरजेला धावून जाणं हे सोडून त्या माणसाला दोष देऊन त्याची चेष्टा करतात आणि मग त्याच्या आईवडिलांना देखील, त्याच्या घरातील लोकांना देखील असंच करीत असतात. एकतर त्या दुर्बळ व्यक्तीने पाप केले आहे किंवा त्याच्या वाडवडिलांना देवाला कधीतरी दुखवलेलं आहे असा निष्कर्ष धार्मिक कर्मठांमध्ये निघत असतो. हे दुर्दैव आहे. खरी दृष्टी देवाकडूनच येते, आंधळ्यांची किंवा आपणा सर्वांची. आजच्या पहिल्या वाचनामध्ये तुम्ही उथळपणाने दुसऱ्या व्यक्तीवर बघू नका, खोलात शिरा. उथळपणाने बघू नका. परमेश्वर जसा खोलात शिरून माणसाला बघत असतो, त्याचं अंतःकरण शोधून माणसाची ओळख करून घेत असतो जणू काही परमेश्वर, तसं तुम्ही करा असं आज सामुएलच्या त्या पुस्तकामध्ये आपण ऐकलं. आणि प्रभू येशू सुद्धा आंधळ्यांना त्याने दृष्टी दिली, पण खरे आंधळे कोण आणि खरी दृष्टी काय हे दोन शब्द आपण नीट समजून घेतले पाहिजेत. प्रभू येशूची भूमिका काय होती, ह्या आंधळ्या व्यक्तीने नाही किंवा त्याच्या आईवडिलांनी नाही, दोघांनी पाप केलं नाही आणि हा पापाचा परिणाम नाही तर परमेश्वराचा गौरव मी परमेश्वराचा पुत्र म्हणून तुम्हापुढे जाहीर करावा म्हणून हा आंधळा आहे. जीवनामध्ये कधी कधी आपण स्वतः किती चांगले आहोत, स्वतः किती संत आहोत असा आव आणत असतो दुसऱ्यांना समजून न घेता. आणि जेव्हा एखादी आंधळी पांगळी किंवा कुठली अशी दुर्बळ व्यक्ती आपल्या समोर येते
तेव्हा आपण कसा विचार करतो, अरे देवाने मला नाही दिलं ते त्याला दिलं आहे, देव किती माझ्याविषयी संतुष्ट आहे, देव किती, अशा प्रकारचा विचार हा चुकीचा विचार आहे. हा ख्रिस्ती विचार नाही, हा ख्रिस्ताचा विचार नाही, हा परमेश्वराचा विचार नाही. उलट दुर्बळ भेटलेल्या वस्तू लोक व्यक्ती ह्या माझ्या जीवनात देवाची करणी किती मोठी आहे हे शोधण्याची वेळ कशी येते, तर त्या व्यक्तीला आपण मत्तीला त्याच्या तिच्या धावून गेलं पाहिजे, सहानुभूती दाखवली पाहिजे, मदत केली पाहिजे, गरजा भागवल्या पाहिजेत, माझ्यातलं काढून दिलं पाहिजे. चतकोर भाग घास. आपण संपूर्ण कथा वा ऐकली, पण त्याच्यामध्ये एक महावाक्य आहे. महावाक्य, मी जगाचा प्रकाश आहे, याला म्हणतात प्रकटीकरण. प्रभू येशू कोण? तर तो माझ्या जीवनातील प्रकाश, मला दिशा दाखवणारा. मी चुकलेला पामर, मला रस्त्यावर परत आणणारा, खऱ्या सत्य मार्गावर परत आणणारा, असा हा माझ्या जीवनातील प्रकाश. म्हणून प्रभू येशू त्यांचं प्रकटीकरण उघड करून सांगतात की मी जगाचा प्रकाश आहे. तो आंधळा माणूस पूर्ववत बरा करून प्रभू येशूने त्याला दृष्टी दिली. सगळं हे घडत असताना, जीवनामध्ये घटना घडत असतात, पण त्याचं मला काय काय नाही. घटना घडत असताना आज आपण ह्या करोना व्हायरसमध्ये गोंधळून गेलेलो आहोत, हतबल झालेलो आहोत. कसा लावतो आम्ही ह्या घटनांचा अर्थ? देवाला दोष देत बसतो का? कोणाला, दुसऱ्या कोणाला दोष देतो का? आलेल्या आपत्तीला दोष देतो का? माझंच जीवन मी कंपूक करून घेत असतो. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्त त्याचा पुत्र ह्याच्याद्वारे त्या आंधळ्याला दृष्टी दिली. पण जे दिसतात असं सांगणारे होते त्यांना सुद्धा प्रभू येशूला दृष्टी द्यायची होती, कारण बघत असून सुद्धा दिसत नव्हतं. अशासारखे आपण वागतो? दृष्टी असल्यासारखे आपण सगळे वागतो का? परमेश्वर माणसाला पावलो पावली प्रत्येक क्षणाला कशी साथ देतो ह्या सत्यावर जेव्हा आपण दुर्लक्ष करतो तेव्हा आपण आंधळ्यासारखे वागतो. सत्यावरून, सत्याच्या विषयावरून सगळ्यांना विचलित करण्यासाठी हे शास्त्री परुषी धार्मिक नियमांचं समर्थन करून प्रभू येशूच्या आड यायला बघतात. तो प्रकाश आहे, आणि प्रकाश आपल्याला शास्त्रात शिकवलेला आहे कसा सरळ मार्गी चालत असतो, वाकडा तिकडा नाही चालत. पण हे सगळे अडथळा आणून तो प्रकाश झाकला कसा जाईल, बंद केला कसा जाईल, आणि परत जग आंधळेपणामध्ये कसं चालायला लागेल, असे प्रयत्न आपल्या काहींच्या वागणुकीवरून होत असतात. शब्बाता त्या दिवशी हे सर्व कसं घडलं म्हणून ते सगळं वैध आहे. पण चांगलं परमेश्वर कुठेही कधीही संपन्न करू शकतो. प्रभू येशू त्याच्याचसाठी आले, चांगलंच करण्यासाठी आले. आणि ते आज कुठला दिवस आहे, उद्या कुठला दिवस आहे, ही वेळ कुठली, ती वेळ कुठली, हे वर्ष लीप वर्ष आहे का, हे वर्ष शुभ वर्ष आहे का, असे सगळे आपण अडथळे प्रभू येशू जो प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये आणत असतो. आपलं स्वतःचं जीवन आंधळं करून घेत असतो आणि दुसऱ्यांचं जीवन आंधळं करण्याचा आपण प्रयत्न करतो. परमेश्वरावर जणू काही धार्मिक बंधनांचं प्रेशर आहे,
अशा प्रकारे आम्ही धर्म पाळत असतो. काही नियम जे आम्हाला पटतात ते आम्ही परमेश्वरावर लादण्याचा प्रयत्न करतो. दृष्टी आलेल्या व्यक्तीला मात्र प्रभू येशूची खरी ओळख आस्ते आस्ते पटायला लागते. ही वॉज एन ओपन मॅन. फर्स्ट ही वॉज ब्लाइंड, नाव ही कॅन सी, बट ही मूव्ज ऑन डीपर अँड डीपर. हा संदिष्ट आहे, ह्याने मला दृष्टी दिली, ह्याच्यावर माझा विश्वास आहे, अशी वाक्य आता हा बोलायला लागतो. आणि मग खरे आंधळे कोण? हा आंधळा जन्मलेला जो बरा झाला, दृष्टी आली तो, की जे जन्मापासून दृष्टी आहेत पण आंधळ्यासारखे वागतात ते? कोण आंधळा, कोण दृष्टी आलेला? हा होष्टीपणा, हा गर्व आपल्या जीवनाला भलं करणारा नाही. आई वडिलांना हे शास्त्री परुषी वेठीस धरतात, खरं खोटं करायला जणू काही पुढे येतात, आणि त्यांनी खोटं बोलावं अशी त्यांची अपेक्षा असते. चमत्कार झालेला नाकारायला लागतात, परत परत तोच प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, एक आंधळा असलेल्या माणसाला परमेश्वराकडून दृष्टी मिळते. वेन यू ॲडमिट आय एम ब्लाइंड, आय नीड गॉड्स लाईट, वेन यू ॲडमिट गॉड गिव्ज यू मोर लाईट. बट वेन यू डोंट ॲडमिट इट, वेन यू प्रिफर टू स्टे वेअर यू आर, देन यू लूज दॅट साईट विच गॉड हॅड गिव्हन यू. तर एक आंधळा असलेला परमेश्वराकडून दृष्टी मिळवतो, परंतु दृष्टी आहे असे हट्टाने सांगणारे स्वतःहून आंधळे बनतात. दिस इज अ पॅराडॉक्स ऑफ लाईफ. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. आंधळा ओळखला गेलेल्याला फक्त शारीरिक दृष्टीच लाभत नाही, देवाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे त्याच्या खोल अंतर मनाचे अंधत्व दृष्ट दूर होऊन श्रद्धेच्या डोळ्यांनी तो आता संपूर्ण जीवन चमत्कारच जणू काय आहे अशा प्रकारे समाजापुढे येतो आणि सत्याला साक्षी देतो. परत पहिल्या वचनाकडे वळतो. पहिल्या वचनात आपल्याला तेच सांगितलं की परमेश्वर हा सखोल दृष्टीने माणसाकडे बघत असतो, कारण माणसं नेहमी उथळ दृष्टीने दुसऱ्यांचा न्याय करीत असतात आणि स्वतःला पण तशाच दृष्टीने बघत असतात. श्रद्धेच्या दृष्टीने जर आपण जगलो आपलं जीवन, तर संपूर्ण जीवन आपल्याला प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवशी नव्या अर्थाने समजायला लागते. म्हणून डोळेच नाही बंद करायचे, पण मनःचक्षु ज्याला म्हणतो, अंतःकरणाची कवाडं सताड परमेश्वरासाठी आणि इतरांच्या गरजेला धावून जाण्यासाठी उघडी ठेवावीत. म्हणून आजचं दुसरं वाचन आपण प्रत्येकाला आपण स्वीकारलेल्या बाप्तिस्म्याची आठवण करून देते. संत पौलाने लिहिलेलं एफिसीकरांस लिहिलेलं ते बोधपत्र, त्याच्यामध्ये आज आपल्याला आपल्या बाप्तिस्म्याची आठवण करून दिलेली आहे. अंधारातून प्रकाशामध्ये आलेले आपण असा उल्लेख त्या दुसऱ्या वाचनात येतो. कारण सुरुवातीला ख्रिस्ती लोकांची ओळख बाप्तिस्मात घेऊन त्यांची ओळख ते अंधारातून प्रकाशाकडे वळलेले लोक आहेत अशी करून दिली जात असे. म्हणून बाप्तिस्म्याला प्रकाशाचा साक्रामेंत म्हणत असत. बाप्तिस्मा हे नाव त्या साक्रामेंताला खूप नंतर आलेलं आहे ख्रिस्ती परंपरेमध्ये, पण सुरुवातीला अंधारातून प्रकाशाकडे येतो तो माणूस
बाप्तिस्मा झालेला आहे असं समजलं जात असे. आणि संपूर्ण बाप्तिस्म्याचा विधी त्यावर आधारित असतो. पूर्वेला बघायचं, कारण आपण पश्चिमेला बघून जणू काही जीवन जगत असतो, काळोखात जीवन जगत असतो, अंधारात जीवन जगत असतो, अंधाराची कर्मे करून आपण जगत असतो. पण बाप्तिस्मा झाल्यानंतर आपण पूर्वेकडे वळायचं असते आणि प्रकाशाकडे बघायचं असते. हा बाप्तिस्म्याच्या विधीचा भाग होतो. असे करोना विषाणूने जगाला आज लोळवलं आहे, अक्षरशः लोळवलं आहे. दुसऱ्या शतकामध्ये मी तुम्हाला आठवण करून देतो, ख्रिस्त सणाच्या दुसऱ्या शतकामध्ये म्हणजे 170 साली करोना नावाची एक मुलगी संत झाली. तिचं नाव करोना होतं, करोना, CORONA, करोना म्हणजे मुकुट, क्राउन. ही संत होती, तिचं नाव करोना. कशी झाली संत ही, ऐका. तिला तिच्या ख्रिस्ती श्रद्धेमुळे मारण्यात आलं. ती रक्तसाक्षी गेली. तिच्या बहिणीचा नवरा, ज्याचं नाव विक्टर होतं, 1970 सालची गोष्ट ही, हा विक्टर तिच्या बहिणीचा नवरा, तो पण ख्रिस्ती झाला होता. त्याने पण बाप्तिस्मा स्वीकारला होता. आणि बाप्तिस्मा स्वीकारलेल्या लोकांना, विशेष करून बाप्तिस्म्याप्रमाणे जे जगतात, त्यांना पकडून त्यांचा शिरच्छेद होत असे. त्यांना हिंस्त्र पशुपक्षी पशुकडे पाठवलं जात असे. आणि ह्याची, त्या विक्टरची, तो ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा होता म्हणून क्रूर हत्या होत होती. अशा वेळेला कोरोना त्याच्या नवऱ्याची बहीण त्या विक्टरच्या बायकोची बहीण कोरोना ही त्या विक्टर बरोबर तिथे तो मरत असताना उभी होती. आणि विक्टरचे सुरुवातीला मारेखोऱ्यांनी त्या सैनिकांनी मारताना त्याचे पहिले डोळे काढायला सुरुवात केली. अक्षरशः डोळे उपटून काढायला सुरुवात केली. अशा वेळेला करोना जी तिथे उभी होती, विक्टरच्या बायकोची बहीण ही, अत्यंत श्रद्धावंत बाई, तिने विक्टरजवळ उभी राहून जोरात सांगितलं की विक्टर, काढू दे त्यांना तुझे डोळे, पण तरीसुद्धा तुझे अंतर्मन ख्रिस्तावरून खिळू देऊ नकोस. फिक्स युअर आईज ऑन जीजस द क्रुसिफाईड. अशा प्रकारे ही कोरोना, त्या विक्टरच्या बायकोची बहीण, विक्टरला धीर देत उभी राहिली. त्याच्या अंतर्मनाची नजर ख्रिस्तावर तिने खिळवून ठेवली, तो आंधळा बनत होता म्हणून. त्याची जणू काही ही दृष्टी बनली, त्याचे डोळेही बनली. म्हणून मग करोनाला सुद्धा रक्तसाक्षी देण्यात आली. तिचं पण रक्त काढलं, तिला पण असंच मारलं. असे म्हणतात की दोन वाकलेल्या माडांच्या झाडामध्ये तिचं शरीर बांधून ठेवण्यात आलं. आणि वाऱ्याने जसे ते माड हलायला लागले, तसं त्याचे शरीर तिचं फाटलं आणि चिंध्या झाल्या त्या शरीराच्या. अशा प्रकारचं रक्तसाक्षीचं जीवन या कोरोनाला आलेलं आहे. एका बाजूला हा आपला करोना, COVID-19 करोना व्हायरस, आणि दुसऱ्या बाजूला ही करोना आपली, संत करोना, 170 सालची ही गोष्ट. म्हणून मित्रांनो, या 40 दिवसांच्या पवित्र वातावरणामध्ये आणि या करोना विषाणूमुळे हतबल झालेल्या परिस्थितीमध्ये आपण आपली ख्रिस्ती श्रद्धा, आपली दृष्टी प्रभू येशूच्या क्रूसावर लावून आपली त्याच्यावरील श्रद्धा
बळकट करूया. आमीन. सर्वजण आपण आपल्या श्रद्धेचा जाहीरपणे सांगीकार करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपल्या काही विनंत्या आपण परमेश्वराकडे ठेवूया. संपूर्ण जगातील लोकांसाठी आपण प्रार्थना करू, विशेष करून या करोना विषाणूच्या भीतीदाखल हतबल झालेल्या काही जण दगावले त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू, त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करू. शोकग्रस्त झालेली कुटुंब, ज्यांना लागण झालेली आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. आणि विशेष करून ह्याचा परिणाम म्हणून कितीतरी लोक गरीब बनत आहेत, त्यांच्या गरजा वाढत आहेत, मूलभूत गरजा. अशांना आपल्या हातून काही मदत मिळेल म्हणून परमेश्वरावर संपूर्णपणे हवाला ठेवून आपण आपल्या ह्या प्रार्थना परमेश्वराच्या पायाशी ठेवूया. या प्रायश्चित्त काळातील चौथ्या रविवारी स्नान संस्कार स्वीकारणाऱ्या सर्वांची श्रद्धा सामंजस्याद्वारे त्यांचा विकास होण्यासाठी वापरता यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. असहाय्य आणि निराश्रित लोकांना शांती आणि सुरक्षिततेचे वरदान लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. दुःखी कष्टी आणि मोहात पडलेल्या लोकांना परमेश्वराच्या कृपेने सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आम्हामधील प्रत्येकाने स्वहित बाजूला ठेवण्यास शिकावे आणि प्रेमाने आपल्या बंधू भगिनींची सेवा करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या भारत देशामध्ये आपल्या पंतप्रधानांनी उद्या एक विशेष असा दिवस पाळण्याचं आपल्याला आवाहन केलेलं आहे. आज आपण ख्रिस्ती म्हणून ह्या संपूर्ण दिवसामध्ये भारतातील आपल्याबरोबर असलेल्या नागरिकांच्या सॉलिडॅरिटीमध्ये आपण हा दिवस घालवूया. पंतप्रधानांनी आपल्याला विशेष विनंती केली आहे की ह्या दिवसामध्ये खूप लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत. खूप डॉक्टर्स, खूप नर्सेस, खूप असे मेडिकल स्टाफ आणि खूप अशी लोक ऑफ गुड विश, ऑफ गुड वेल विशर्स सो टू स्पीक, खूप लोक अशी पुढे आलेली आहेत. अशांचा विसर आपणाला होऊ नये म्हणून उद्याचा हा दिवस आपण पाळत आहोत. आपली कर्तव्यसुद्धा काय आहेत हे आपण तपासून बघायचं आहे. आपण ख्रिस्ती लोक संपूर्णपणे देशाचे सुंदर नागरिक म्हणून उद्याच्या ह्या दिवसामध्ये, आजच्या ह्या दिवसामध्ये सामील होऊया. हे स्वर्गीय पित्या,
या तुझ्या गरजवंत ख्रिस्त सभेवर दया कर. संपूर्ण अंतःकरणाने आम्ही या प्रार्थना तुला अर्पण करीत आहोत, त्यांचा तू स्वीकार कर. तुझ्या जीवनात सहभागी होणाऱ्या लोकांचा कधीही त्याग करू नकोस, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. अर्पण गीत सुवंदित हो नाम प्रभुचे. सुवंदित हो नाम प्रभुचे, सुवंदित प्रभुराया. सुवंदित हो ना, सुवंदित हो नाम प्रभुचे, राया सुवंदित हो ना. अर्पण करीतो भाकर जीती आहे तुझीच माया. अर्पण करीतो भाकर जीती आहे तुझीच माया. तुझ्या कृपेने भाकरीत त्या पोसुदे अमुची काया. सुवंदित हो नाम प्रभुचे, सुवंदित प्रभुराया. सुवंदित हो ना. बंधू भगिनींनो, तुमचे आणि माझे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. हे प्रभो, शांती व आनंदाचे प्रतीक म्हणून ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या ख्रिस्त बलिदानामुळे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव व जगाला तारणाचे वरदान दे, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू येशू, प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. अंधारातून आम्हाला श्रद्धेच्या प्रकाशात नेण्यासाठी प्रभू येशू मनुष्य झाले आणि आम्हामध्ये राहिले. आदामाच्या पतनामुळे आम्ही सर्व पापांचे गुलाम बनलो होतो, परंतु प्रभू ख्रिस्तामधील आमच्या बाप्तिस्म्यामुळे आम्हाला नवजन्म मिळाला आहे आणि आम्ही तुझी दत्तक लेकरे बनलो आहोत. म्हणून स्वर्गातील दूतगणांबरोबर सारी पृथ्वी आमच्या नवनिर्मितीचे गीत गाते. त्यांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझ्या मोठ्या आनंदाने गौरव गातो. पावन 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 तमाहे, शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा, यशो गीत गान भांतरा, परम ईशाच्या पावन नामे, एत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा, यशो गीत गान भांतरा, पावन 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 तमाहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस.
तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनोत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्त, हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र आणि जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचं तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मेरिया, तुझे पती संत योसेफ, तुझे प्रेषित विजय रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार कर. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांस दयेनं व प्रेमानं एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत यलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. विशेषतः ज्या व्यक्ती मरण पावलेल्या आहेत, ज्या व्यक्तींची आज विशिष्ट पवित्र मिसा आहेत, सातव्याची मिसा, महिन्याची मिसा, वार्षिक स्मृतीची मिसा, या सर्वांचे प्रभू आज आम्ही स्मरण करत आहोत. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण एकत्रपणे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया.
आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे। जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून सोडव। हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर, जीवनात आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो। आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो। आपण एकमेकांस शांतीवंदन करूया। जग पाप हर का परमेश को करा, सोडी दया धारा आमावरी प्रभुवरा। जग पाप हर का परमेश को करा, सोडी दया धारा आमावरी प्रभुवरा। जग पाप हर का परमेश को करा, शांति वर्षाव करा आमावरी प्रभुवरा। जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा। ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य। हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन। जीवनात माझ्या अंधार अंधार, ख्रिस्त विश्व ज्योती सर्वाचा आधार। गीत क्रमांक 252। जीवनात माझ्या अंधार अंधार, ख्रिस्त विश्व ज्योती सर्वाचा आधार। जीवनात माझ्या अंधार अंधार, ख्रिस्त विश्व ज्योती सर्वाचा आधार। दूर कर देवा माझा पाप भार, दूर कर देवा माझा पाप भार। कोण तुझ विहीन मजला आधार, कोण तुझ विहीन मजला आधार।
जीवनात माझा अंधार अंधार ख्रिस्त विश्व ज्योती सर्वाचा आधार मला गाता यावे गाणे आनंदाचे मला गाता यावे गाणे आनंदाचे दान ऐसे द्यावे मला तारणाचे दान ऐसे द्यावे मला तारणाचे जीवनात माझ्या अंधार अंधार ख्रिस्त विश्व ज्योती सर्वाचा आधार. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, या जगात येणाऱ्या सर्वांना तू सुबुद्धी देतोस. तुझ्या शुभवर्तमानाच्या ज्ञानाने आमची मने भरून टाक. आमचे आचार विचार तुला संतुष्ट करणारे बनू देत व आमच्या भक्तीमध्ये प्रामाणिकपणा दिसून येऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आशीर्वाद देण्याच्या अगोदर मी सर्वांना नम्रतेने आवाहन करतो की आपण ठरवल्याप्रमाणे आपल्या पंतप्रधानांच्या विनंतीला उभं राहून आज 5 वाजता आज संध्याकाळी रविवार 22 मार्च संध्याकाळी 5 वाजता आपण घरातून ओटीवर म्हणा बाल्कनी म्हणा अंगणात म्हणा बाहेर येऊ आणि आपली असलेली ही हे ऐक्य एक सॉलिडॅरिटी टाळ्या वाजवून व्यक्त करूया. देशाचे चांगले नागरिक आणि देशाशी एकनिष्ठ राहून आपण अस्सल भारतीय आहोत, अस्सल ख्रिस्ती आहोत हे सगळ्यांना स्वतःला सुद्धा दाखवून देऊया. ही नम्र विनंती. त्यावेळेला 5 वाजता देवळाची घंटा वाजवली जाईल. आपल्याला सूचना देण्यासाठी प्रत्येक देवळाची घंटा वाजवण्याचे आदेश मी दिलेले आहेत, त्याप्रमाणे होईल म्हणून ते 5 वाजता घाट वाजवलं जाईल. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला दुष्ट लोकांच्या हातात सोपवून व क्रुसावरील क्लेश सहन करून आम्हावरील प्रेम प्रकट केले, ह्याच प्रेमभावनेने आता आम्हाकडे तू दृष्टी लाव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला साक्षी देण्यासाठी आपण सर्वांना पाठविण्यात येत आहे. आपण ह्या दिवसामध्ये करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना करूया. सर्व समर्थ आणि दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव आणि सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वातील वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐकून घे. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही पहिले तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सना त्यांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी आणि आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत
त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू देवा तू मम आधार, गीत क्रमांक 246. प्रभु देवा तू मम आधार, करुणा करुणी मजलाता. प्रभु देवा तू मम आधार, करुणा करुणी मजलाता. तू माझे बल ये देवा, प्रभु देवा तू ऐक पुकार. दुष्टपणाचा करी विनाश, तू माझा रे कर उद्धार. प्रभु देवा तू मम आधार, करुणा करुणी मजलाता. प्रभु देवा तू मम आधार, करुणा करुणी मजलाता.